मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यामध्ये उपस्थित आहेत. ठाण्यामधल्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री भेट देतात. किसन नगरमध्ये सध्या आहेत मुख्यमंत्री. तिथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ते सध्या गणपती बाप्पाची पूजा करतात. आज सकाळी वर्षा या निवासस्थानी, त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाण्यामध्ये पोहोचले. ठाण्यातल्या त्यांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि त्यानंतर ठाण्यामधल्या विविध गणेश मंडळांमध्ये ते सध्या हजेरी लावत आहेत. ठाण्यामधल्या किसन नगरमधल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी मुख्यमंत्री सध्या पोहोचले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा होती. ठाण्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळं आहेत आणि खूप मोठ्या संख्येनं गणपती बाप्पाची सार्वजनिक गणेश मंडळामध्ये स्थापना केली जाते आणि अनेक गणेश मंडळांना अर्थातच मुख्यमंत्री भेट देतील अशी आशा आहे. आपले प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या ठाण्याहून आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी. प्रशांत, कसा आहे ठाण्यामध्ये उत्साह, विशेषतः मुख्यमंत्री आल्यानंतर? खरं तर कविता, ठाण्यामध्ये देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठे मोठे गणेशोत्सव आहेत आणि त्यातच यंदा ठाण्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आणि मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक या मंडळांमध्ये भेट देत आहेत. काही गणपतीची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती सध्या त्यांच्या हस्ते सुरू आहे. मी सध्या किसननगरमध्ये, किसननगर 2 असलेले जनजागृती मित्र मंडळ जे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः या गणेशाची जी आहे ती प्राणप्रतिष्ठा करीत आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री आता पुढे आणखीन 5 ते 10 मोठी मंडळ जी आहेत इथली त्यांना भेट देतील. त्या त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पूजा होईल आणि यामुळे एक मोठं जल्लोषाचं वातावरण, मोठ्या आनंदाचं वातावरण ठाण्यामध्ये दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरची, ठाण्याचे लुईस नगर वाडीमध्ये येथील त्यांच्या घरची जी आहे ती पूजा आटोपल्यानंतर आता ठिकठिकाणी मंडळांना भेटी देणं आहे, त्याचबरोबर तिथल्या गणपतींची पूजा आहे. असं सगळं एक जल्लोषाचं वातावरण आता मुख्यमंत्र्यांचं सगळ्या गणेश भक्तांना आणि मंडळांना या इथे अनुभवायला मिळत आहे. निश्चितच, आणि त्यामुळे ठाणेकरांसाठी यंदाचा गणेशोत्सव काहीसा खास. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली आहे आणि ठाण्यातल्या किसननगर मधल्याच गणपती उत्सवामध्ये नाही तर ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावणार आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरचा ठाण्यामधला हा त्यांचा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळांची ही इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंडळाला भेट द्यावी, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं. आणि दहीहंडीला सुद्धा आपण बघितलं होतं, ठाण्यातल्या अनेक दहीहंडी उत्सवांना मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे अर्थातच गणेशोत्सवामध्ये सुद्धा मुख्यमंत्री अनेक गणेश मंडळांमध्ये सार्वजनिक गणेशाचं दर्शन घेतील अशी ठाणेकरांना अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.